एक मासा ए मी हाय कोली सोरल्या डोली र मुंबईच्या किनारी अग मार्किन कोली हानल्यान गोली गचल जाऊ बा एक हजारांचा दोन हजारांचा ए मी हाय कोली सोरल्या डोली र मुंबईच्या किनारी अग 5,000 50,000 1,00,000 छे तब्बल 5,50,000 नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर लाखोंचा घोळ या आजच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एका माशाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या माशानं बाजारात मोठा भाव मिळवलाय. कुठला आहे हा मासा, किती मिळाला त्याला भाव आणि का ठरतोय तो एवढा किमती पाहूया. असा चिकना चिकना म्हावरा गावला की कामच झालं. समजा कोलीवाड्यात एकदम कसा आनंदी आनंदच की. पुढचे काही महिने निवांत निवांत राहिलं तरी चालतंय. हा मासा सापडला म्हणजे लॉटरीच लागली. पुढचं आयुष्य अगदी बोट विकून समुद्राच्या लाटा मोजत बसलं तरी चालतंय. आम्ही बोलतोय या घोळ माशाबद्दल. या माशाची किंमत किती माहिती आहे? 1,000, 1,200, 2,000, 5,000, 10,000, 50,000, 1,00,000. छे, या माशाला किंमत मिळाली आहे तब्बल 5,50,000. पालघर जिल्ह्यातल्या मुरबे मधल्या एका मच्छीमाराला हा घोळ मासा मिळाला आहे. मुरबे गावातले महेश मेहर त्यांच्या साई लक्ष्मी बोटीतून मच्छीमारीसाठी निघाले तेव्हा आपण परत येताना श्रीमंत होऊन येऊ याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना समुद्रात 720 ग्रॅम बोत असलेला घोळ मासा सापडला. या माशाला भाव मिळाला आहे तब्बल 5,50,000. आतापर्यंतचा उच्चांक समजला जातोय. या घोळ माशाच्या पोटातल्या बोथाला अर्थात फुप्फुसाला प्रचंड मोठी मागणी आहे. घोळ माशाच्या मासाला 800 ते 1,000 रुपये प्रतिकिलो दर मिळतो, पण सर्वात जास्त मागणी असते ती बोथाला. मादी जातीच्या बोथाला 5 ते 10,000 रुपयांपर्यंत किंमत मिळते. त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनांसाठी, शस्त्रक्रियेचे टाके घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धाग्याच्या निर्मितीसाठी तसंच औषधं तयार करण्यासाठी केला जातो. आमच्याकडं जी घोळ मासेमारी चालते किंवा दाडा मासेमारी, त्याच्यातनं त्या जाळ्यातनं आम्हाला ते घोळ आणि दाडा मासा मिळतो. त्याच्या पोटातली जी पिशवी असते त्याला पिशमास म्हणतात, म्हणजे भूत. तर आता परवा जो पिशवी आहे हे मिळाला, मासा मिळाला मुरब्याला, त्या माशाच्या पोटामध्ये जी पिशवी होती त्या पिशवीची किंमत जवळजवळ 5,50,000 रुपये झाली. आम्हालाही आश्चर्य वाटतं आणि आम्हाला याची कल्पना नाही की एवढी किंमत असू शकते. पालघर जिल्हा किनारपट्टीवरच्या सातपाटी, मुरबे, डहाणू, केळवे या बंदरांमध्ये घोळ मासे मोठ्या प्रमाणावर सापडतात. वाम, कोत, शिंगाळा या माशांच्या बोथाला अर्थात फुप्फुसालाही मोठी मागणी असते. शस्त्रक्रियेवेळी जे टाके घातले जातात त्याचे धागे तयार करण्यासाठी या घोळ माशाच्या बोथाचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही या माशाला मोठी मागणी असते. घोळ धोमा, घोळ कोत, त्याच्यानंतर शिंकी म्हणजे कॅटफिशचे काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ही फुप्फुसाची पिशवी आढळते. एअर ब्लॅडर म्हणतात त्याला. तर ती एका विशिष्ट प्रोटीनने बनलेली असते, कोलाजिन नावाच्या. तर ह्या कोलाजिनचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोग होतो. तर फिश मॉज म्हणून एक प्रोडक्ट ह्याच ब्लॅडरपासून तयार केलं जातं. त्याला एशियन कंट्रीज जसे इंडोनेशिया, थायलंड ह्यांच्यामध्ये फूड डेलिकसी म्हणजे एक आवडीचा, अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणून वापर केला जातो.
दाढा, घोळ, शिंगाला या माशांचे बोट उत्तर प्रदेश, बिहारमधले व्यापारी खरेदी करतात. त्या माशांची सिंगापूर, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये निर्यात केली जाते. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. या घोळ माशात नेमकं आहे तरी काय की त्याला एवढा भाव मिळतो? घोळ मिळाला की त्या कोळ्याला अक्षरशः लॉटरी लागते. पाहूया असं काय आहे या माशात. हाच तो कोळ्यांना श्रीमंत करणारा घोळ मासा. वसई, पालघर, रायगड, रत्नागिरीच्या पट्ट्यात हा मासा सापडतो. कोकण पट्ट्याबरोबरच पदुच्चेरी आणि विशाखापट्टणममध्येही हा मासा मिळतो. 4 फूट लांब ते 20 ते 30 किलो वजनाचा हा मासा असतो. गुलाबीसर रंगाच्या या माशात एकच मोठा काटा आणि भरपूर मांस असतं. घोळ हा क्रोकर या प्रकारातला मासा आहे. या प्रकाराच्या माशांच्या पोटामध्ये हवेची एक पिशवी असते. घोळ माशाच्या पोटातल्या याच पिशवीला मोठी मागणी असते. शस्त्रक्रिया करतानाचे टाक्यांचे धागे, वाईन निर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करताना घोळ माशाच्या या पिशवीचा वापर केला जातो. हृदयरोगावरची औषधं या माशांपासून तयार केली जातात. घोळ मासा जो आहे तर तो त्याच्यातली जी पिशवी आहे हवेची, तर तिला अतिशय चांगला भाव या मच्छीमार लोकांना मिळतो. कारण तिचा उपयोग जो आहे की तिच्यापासून बारीक धागे काढले जातात की ज्याचा उपयोग सर्जरीमधले सुचर्स तयार करण्यासाठी होतो. पावसाळ्याच्या काळात हे मासे खडकांवर अंडी घालायला येतात. त्यामुळे या काळात हे मासे कोळ्यांना सापडतात. हा मासा झुंडीनं राहतो आणि पोहतो. त्यामुळे हे मासे सापडले तर झुंडीनं सापडतात आणि कोळ्यांची चांगली चांदी होते. रोग असणाऱ्या लोकांसाठी हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड अतिशय उपयोगी असतं. तर या दृष्टीने घोळ माशाला खूप महत्त्व आहे. आणि साधारणपणे आपल्याला ह्या कालावधीमध्ये खडकाळ भागामध्ये हे मासे अंडी घालायला येतात, तर त्यावेळेला ते या मच्छीमारांना मिळू शकतात. घरवूनसुद्धा ते काही काही ठिकाणी मिळवले जातात. घोळ माशांमुळे कोळ्यांना कोट्यवधी रुपये मिळतात. एखाद्या मच्छीमाराला घोळ मासा मिळाला तर त्याला लॉटरी लागल्यासारखं असतं. क्वचित आढळणारा पण सापडला तर त्या मालकाला लखपती करणारा असा हा घोळ मासा आपल्याच बोटीला मिळावा यासाठी सगळेच मच्छीमार प्रार्थना करतात. मोठ्या प्रमाणात त्याचं महत्त्व आहे. त्या घोळीमुळे एखाद्याचं आयुष्य पण बदलून जातं. मच्छीमाराला करोडो रुपये मिळून जातात, पण ते क्वचित ज्याच्या नशिबामध्ये असतं त्यालाच भेटतंय. आणि घोळीचा विषय कसा आहे की त्याचा फोकटचा हा महत्त्वाचा विषय आहे. तो एक वैद्यकीयदृष्ट्या पण महत्त्वाचा आहे आणि खाण्याच्या दृष्टीने पण हे आहे. आणि त्याचा फोगटचा चांगला रेट होतो आणि घोळीचा साधारण रेट 700 रुपयापासून पुढे होतो. 2 वर्षांपूर्वी वेळणेश्वर मधल्या एका मच्छीमाराला तब्बल 3.5 कोटी रुपयांचे घोळ मासे सापडले होते. घोळ मासा मिळायला नशीब लागतं असं म्हणतात. ज्या कोळ्याच्या नशिबात घोळ आहे तो करोडपती झालाच म्हणून समजा. प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. माशांचा एकंदरीतच कारभार चालतो कसा? कुठले मासे महागडे, कुठले मासे स्वस्त, कसं असतं माशांच्या बाजारातलं अर्थकारण यावरही एक नजर टाकूया. दादा ये बेगीन शे कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, बोंबील वाकटी कोंबी काटी आणला भाऊरा शिराची ये दादावारी. मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचं एक वेगळंच जग आहे. कुलाब्यातला ससून डॉकयार्ड मधला मासळीचा बाजार हा कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या माशांनी फुललेला असतो. मुंबईचा हल्ला हलवा ताजा सरगाची गोची.
रात्रभर मुंबईतल्या समुद्रात मासेमारी केली जाते. दररोज सकाळी जहाजातून बंदरावर हे मासे उतरवले जातात आणि त्यानंतर त्यांची प्रत, दर्जा, प्रकार यानुसार वर्गीकरण केलं जातं. हे मासे सुरक्षित राहावे म्हणून बर्फात ठेवले जातात. बर्फाच्या लाद्यांचे तुकडे करणाऱ्या मशीनच्या मदतीनं लाखो टन बर्फाचे तुकडे केले जातात. भल्या पहाटे अनेक घाऊक विक्रेते मासे घेण्यासाठी हजेरी लावतात आणि लिलावात सहभागी होतात. पावसाळ्यात मासेमारी बंद असते, पण 1 ऑगस्ट पासून पुन्हा कोळी बांधव आपल्या नौकेत स्वार होऊन खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जातात. अनेक वेळा वातावरणातल्या बदलांमुळे त्यांना माघारीही यावं लागतं. बांगडा, पापलेट, कोळंबी, बोंबील अशा विविध प्रकारचे मासे इथं विकले जातात. बोंबील, मांदेली आणि बांगडा हे स्वस्त मासे, तर पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी हे महागडे मासे. आमची जर ट्रीप इतका आम्ही खर्च करून बाहेर जातो, फिशिंगसाठी बाहेर जातो, 3 ते 4 लाख रुपये खर्च करून, जर इथं मासलीला जर भाऊ पण नाही भेटला किंवा मासली तिथं समुद्रात नाही जरी भेटली तरी आम्हाला तसंच रिकामा बोट घेऊन यायला लागतो. मग ते सर्व आमचा डिझेल पाणी, आमचा खर्च पण निघत नाही त्याच्यात. मासेमारी करण्यासाठी मॅडम कमीत कमी एका पर ट्रीपला 10 ते 15 दिवस लागतात. आणि अशी काही फिक्स कुठली मासेमारीची हे नाही का भी एवढीच मासली मिळेल किंवा तेवढीच मासली मिळेल. कधी नाही मासली मिळली तर बोटी परत पण येतात. मासे बंदरावर आल्यानंतर निर्यातीच्या दर्जाचे मासे वेगळे केले जातात. हॉटेलसाठी विकले जाणारे झिंगे, कोळंबी, पापलेट, सुरमई असे मासे वेगळे केल्यानंतर काही महिला कोळंबी सोलून रोजीरोटी कमावतात. जो झिंगा आहे ना वैसे 8 पूरे 8 घंटे छिलते हम सुबह से लेकर शाम तक. और अपना मतलब जैसे माल लेते वैसे अपने ऊपर है छिलना. और वैसे 200-300 मिलता है वैसे 20 रुपया किलो सारा दिन में. अशी ही माशांची दुनिया जी प्रत्येक खवैयाला आकर्षित करत असते, पण या मासोळीला आपल्या ताटापर्यंत आणताना अनेक मंडळींचा हातभार लागत असतो. मोठ्या प्रमाणात मासेमारी करणारी सुद्धा अनेक मंडळी आपल्या इथे असतात आणि अशा पद्धतीने जे माशांवरचं अनेक मुंबईकरांचं आणि अनेकांचं जे प्रेम आहे ते कायम आहे. आणि म्हणूनच मुंबईकरांसाठी मासा आणि माशातलं जेवण हे कायमच लज्जतदार असतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमृतसह सुस्मिता पदाणी, झी मीडिया, मुंबई. पालघरमध्ये तर मोठ्या प्रमाणात घोळ मासे मिळतात. सातपाटी, डहाणू, झाई या भागातील समुद्र किनाऱ्यावर मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. पालघर पश्चिम किनारपट्टीवर प्रामुख्याने पापलेट, सरगा, घोळ, वाव मासे मिळतात. इथून पापलेटची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. सातपाटी, डहाणू या भागात मासेमारीसाठी मुंबईसह गुजरात, उत्तर प्रदेशातूनही व्यापारी येतात. सातपाटी परिसरात अनेक मच्छीमार सोसायट्या कार्यरत असतात. दररोज या भागात माशांमुळे लाखोंची उलाढाल होत असते. पालघर परिसरातल्या लोकांना ताजे मासे मिळत असल्यानं खवैयेही खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. या माशांची बोली पद्धतीनं विक्री केली जाते. व्यापारी इथं बोली लावतात. सरंगा हा सातपाटी बंदरात आणि या परिसरात प्रामुख्याने मासेमारी केली जाते. आणि सातपाटी सरंगा हा देशभरातच नाही तर त्याचा ब्रँडेड हा जगभरात असल्याचा युरोप आणि गल्फमध्ये. आणि त्याला सातपाटीचा सरंगा म्हणूनच त्याला मार्केटिंग आहे. 1 किलोच्या वर गेलं जास्त तर त्याला 2-3 लाखापर्यंत असे किंमत येते. 3 लाख 4 लाख जसं ते याचं. आणि नर आणि मादी हे पण ते ग्रेडिंग त्यांना बरोबर समजतं की कोणत्या ह्याच्यात आहे तो नराचा नराची पिशवी आहे की मादीची पिशवी आहे. आणि मादीची पिशवी असेल तर त्याला किंमत जास्त येते. उच्च दर्जाचे पापलेट या भागात मिळतात, त्याला मोठी मागणी आहे. याशिवाय घोळ, वाव, शिंगाला या भागात मोठ्या प्रमाणात मिळतात. या माशांच्या बोथाला अर्थात फुफ्फुसाच्या पिशवीला मोठी मागणी असते, त्यामुळे अशा बोथाच्या खरेदीसाठी व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात. घोळ आणि गाडा मासा मिळतो, त्याच्या पोटातली जी पिशवी असते त्याला पिशवास म्हणतात, म्हणजे भोत. तर आता परवा जो पिशवी हे मिळाला, मासा मिळाला मुरब्याला, त्या माशाच्या पोटामध्ये जी पिशवी होती त्या पिशवीची किंमत जवळजवळ 5.5 लाख रुपये झाली. आम्हालाही आश्चर्य वाटतं. घोळ, धुमा, घोळ, पोत, त्याच्यानंतर शिंकी म्हणजे कॅटफिशचे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ही फुफ्फुसाची पिशवी आढळते. एअर ब्लॅडर म्हणतात त्याला. तर ती एका विशिष्ट प्रोटीनने बनलेली असते, कोलाजिन नावाच्या. तर ह्या कोलाजिनचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोग होतो.
सध्या या भागात आधुनिक पद्धतीनं मासेमारीची घुसखोरी होतीये, त्यामुळे काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात मिळणारे घोळ, वाव, पापलेट यांचं प्रमाण कमी झालंय. हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर. फक्त मासेच नाही तर खेकडेही भरपूर पैसे मिळवून देतात. नवी मुंबईत मिळणारे खेकडे सिंगापूर, मलेशियाला पाठवून गुणाबाई मस्त श्रीमंत झाल्यात. नवी मुंबईमध्ये गुणाबाई सुतारांचा व्याप आता बराच वाढलाय. त्या चिंबोरी आणि खेकड्यांचा व्यापार करतात. नवी मुंबईतल्या वाशी खाडीतले हे खेकडे गुणाबाईंनी थेट सिंगापूर आणि मलेशियापर्यंत पोहोचवलेत. पण हे सोपं मुळीच नव्हतं, प्रचंड मेहनतीनं हे शक्य झालंय. गुणाबाई वयाच्या 8व्या वर्षांपासून मासेमारी करतात. त्यांचं शिक्षण अवघं पहिली इयत्ता, तरीही आज त्या यशस्वी निर्यातदार आहेत. सुरुवातीला त्या शेजारच्या गावात जाऊन चिंबोरी विकायच्या. हळूहळू मुंबईतल्या हॉटेल मालकांची गुणाबाईंच्या चिंबोऱ्यांना मागणी वाढू लागली. मग गुणाबाई चेन्नईला चिंबोऱ्या पाठवू लागल्या आणि 1980 पासून सिंगापूर आणि मलेशियात चिंबोऱ्या जायला लागल्या. मी 8 वर्षाची झाले असताना वडिलांच्या माशलीत पकडायला जावायची आणि त्याच्या बाबाच्या रुग्ण माशलीचाच व्यवसाय शिकलो ना. व्यवसाय करता मासतेच मग त्याच्यावर मग आता जे छोटं मोठं समजा गाव होतं त्या गावामध्ये आपलं आता व इकायला ते एक टोकरी इकायला जावायचो आम्ही. आता आमचं परदेशी सिंगापूर जातं, पहिल्या जावाचा मलेशिया जावाचा. या व्यापारात गुणाबाईंना अनेक चढ उतार सोसावे लागले. व्यापार महत्वाच्या टप्प्यात असताना त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांनी धोका दिला. मग 2 वर्ष हा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला, पण त्या खचल्या नाहीत. त्यांच्या मुलाच्या मदतीनं त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सुरू केला. खेकड्याला हात लावताच तो भरलेला आहे की रिकामा आहे हे गुणाबाईंना लगेच समजतं. भरलेल्या खेकड्याची किंमत जास्त आणि रिकाम्या खेकड्याची किंमत कमी असते. जे खेकडे हलके आहेत त्यांना पुन्हा शेत तयार सोडून आणखीन जाडजूड केलं जातं, पण त्यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात. पाणी जर वावाचा बंद झाला तर तल्याण पाणी राहील आणि पाणी जो वावता राहिला मग तल्याण पाणी राहिलं तर माशली मरल. पाण्याशिवाय माशली जगत नाही. त्याच्यासाठी सरकारने एवढी आमच्यावर सहानुभूतीने दया करावी मायबाप म्हणून का यांची जी एवढी जगा यांची सातबऱ्याच नाव सर्वां. या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गुणाबाई आणि त्यांच्या मुलांनी नवी मुंबईतल्या 65 मुलांना प्रशिक्षणासाठी चेन्नईतल्या खेकडा सेंटरमध्ये नेलं. पण शेततळी मासेमारांच्या नावावर नसल्यानं शासनाचं कुठलंही अनुदान त्यांना मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय वाढायला पाहिजे तो वाढत नाही. याचं कारण म्हणजे सरकार एवढं लक्ष देत नाही आहे आपल्या नवी मुंबईमध्ये. तसेच महाराष्ट्रामध्ये लोक परंपरेने व्यवसाय करतात. त्यांची तिथं वयवाटीची जागा आहे, जे तलाव आहे त्या तलावामध्ये त्यांनी उत्पन्न घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना लिगली परमिशन देता आली पाहिजे सरकारला. गुणाबाईंनी नवी मुंबईतल्या या खाडीतले खेकडे साता समुद्रापार पोहोचवलेच, पण त्याचबरोबर अनेकांना रोजगारही दिला. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. ताजे मासे मिळण्याची हक्काची बाजारपेठ असलेल्या सिंधुदुर्गमध्ये कसा चालतो माशांचा कारभार सांगतायत आमचे प्रतिनिधी विकास गावकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता मत्स्य हंगाम सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे आहेत ते आता येऊ लागलेले आहेत मार्केटमध्ये. मी आहे मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये. मी आता तुम्हाला काही वेगळे पण कोकणात चवीने खाल्ले जातात असे मासे दाखवणार आहे. या मासेमध्ये एक वेगळं पण असतं. आता हा जर मासा बघितला त्याला वाळई असं म्हटलं जाते इथे, पण हा जरी समुद्रातून इथे आला तर तो 24 तास जिवंत असतो. एकूणच जर बघितलं तर त्याला हात लावल्यानंतर तो हलतो. आपण बघू शकतो की कशाप्रकारे हा 24 तास जिवंत असणारा हा मासा आहे. त्याच्यानंतर हा आहे, हा आहे टोळ मासा. टोळ मासा सुद्धा चवीने इथे खाल्ला जातो. आपण बघताय याला जे हे आहे ते अशा प्रकारचं त्याचं चोच असते, म्हणजे त्याला टोळ मासा असं म्हटलं जातं आणि याची आमटी केली जाते आणि यासाठी एक मालवणी मासळी मसाला असतो तो वापरला जातो आणि चवीने खाल्ला जातो इथे हा मसाला. त्यानंतर हा आहे, हा मासा बघताय आपण, हा सुद्धा मासा जर बघितलं तर मोठ्या चवीने खाल्ला जातो. छोटा मासा असतो पण मोतियाळ असं या माशाला म्हणतात. इथे मोतियाळ मासा म्हणतात आणि हा मासा चवीने खाल्ला जातो. याची सुद्धा आमटी म्हणा किंवा सुकी आमटी बनवली जाते. टेरी मासे असले तरी ते चवीला असतात आणि चवीने चवीसाठी म्हणून हे माशाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. कॅमेरामन रोहित तांबे, विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग.
याबरोबरच लक्षवेधमध्ये आज इथंच थांबवूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.